एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्स सादर करत आहे फरगॉट अँड जेम्स ऑफ इंडियन क्रिकेट मी द्वारकानाथ संगिरी आज मी तुम्हाला जे बुद्धिक उंदरांबद्दल सांगणार आहे ना तुम्ही विश्वासच ठेवू शकत नाही आणि आजची पिढी तर नाहीच नाही आज एखादा खेळाडू जर कसोटीमध्ये पदार्पण करत असेल कसोटी घ्या इंटरनॅशनल क्रिकेट घ्या काही घ्या तर त्याला काय सुविधा मिळतात पहा मस्तपैकी फाय स्टार किंवा सेवन स्टार हॉटेलमध्ये तो राहत असतो तिथे जेवत असतो ट्रेनर्स असतात ते त्याला ट्रेनिंग देत असतात काउन्सिलर्स असतात की जे त्याला काउन्सिल करत असतात की बाबा काय बघायला पाहिजे काय विचार करायला पाहिजे मग त्याचा मेंटल स्टेट कसं असायला पाहिजे त्यासाठी मदत करत असतात सगळ्या सुविधा असतात सगळी सुख अक्षरशः हात जोडून उभी असतात बुद्धी कुनरन हा माणूस जेव्हा पहिली टेस्ट खेळला ना तेव्हा तो कुठे झोपला असेल तो त्या टेस्ट मॅचचे पाच दिवस एका गार्डन मध्ये झोपला तुम्ही विचार कारण काय सांगतो कारण कारण असं होतं की त्या वेळेला जिथे टेस्ट मॅच असे ना तिथल्या खेळाडूंना घरीच राहायला लागेल म्हणजे मुंबईची टेस्ट असेल तर मुंबईचे जे खेळाडू असतील त्यांनी घरी राहायचं आणि टेस्ट मॅचच्या दिवशी त्या टेस्ट मॅचला सकाळी यायचं असं बोर्डाचं ठरलेलं होतं कारण पैसे वाचवायचे होते वाच वाच बोर्डाकडे पैसे नव्हते आणि त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये ठेवणं कठीण जात होतं जे आउटस्टेशनचे खेळाडू असतील ते आउटस्टेशनचे खेळाडू येत आणि हॉटेलमध्ये राहत कुंदरन हा मुंबईचा त्यामुळे त्याला घरूनच यायला लागलं असतं पण त्याचं घर जे होतं ना त्याची एक खोली होती आणि त्या एका खोलीमध्ये सहा भावंड आणि आईवडील असं होत म्हणजे बरीचशी भावंड ही कॉरिडॉरमध्ये झोपत त्याने असं ठरवलं की उशी घ्यावी एक चादर घ्यावी आणि बॉम्बे जिमखान्याच्या समोर जी एक जिमनॅशियम आहे त्या जिमनॅशियममध्ये जाऊन झोपावं आणि त्यांनी तेच केलं तो रात्री तिथे झोपायचा आणि सकाळी उठून ब्रेबॉन स्टेडियमला जायचा आपली पहिली कसोटी खेळण्यासाठी त्याला मैदानावर सात कोणाची असायची डासांची असायची रातकिड्यांची असायची रातकिड्या त्याला संगीत पुरवायचे डास त्याला कुरवाळायचे आणि अशा परिस्थितीत वरती आकाश आकाशात चांदण्या आणि चंद्र हे सोडून त्याच्या साथीला कुणीही न अशा परिस्थितीत त्याने कसोटीत पदार्पण केलं पाच दिवस त्यांनी यष्टीरक्षण केलं एकशे अठ्ठेचाळीस षटक असं कसोटीत पदार्पण खर तर कोणाच झालेलं नसेल आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला त्याची आश्चर्य वाटेल अचानक त्याला कसोटीत घेण्यात आलं आदल्या कसोटीत नरेंद्र तामाणे अप्रतिम यष्टीरक्षण केलं होतं पण लाला अमरनाथने नरेंद्र तामाणेला सांगितलं की रेल्वेमध्ये जॉईन कर नरेंद्र तामाणे नाही म्हणाले लाला अमरनाथने त्याला ड्रॉप केलं कारण असं दिलं की नरेंद्र तामाणे हे उत्कृष्ट असे फलंदाज नव्हते फलंदाजीची गरज होती धावांची गरज होती म्हणून कुंदरनला घेतलं कारण कुंदरन हा चांगला फलंदाज होता गंमत पहा तो इतका गरीब होता त्यावेळेला की त्याच्याकडे विकेट किपिंग ग्लोव्ज नव्हते ते ग्लोव्ज त्याला दिले नरेंद्र तामाण्याने म्हणजे ज्याला त्याने रिप्लेस केलं त्या नरेंद्र तामाणेंनीच त्याला ग्लोव्ज दिले त्याच्याकडे स्वतःची बॅट नव्हती स्वतःचे ग्लोव्ज नव्हते फोर्ट विजय ह्या ज्या क्लबसाठी तो खेळत होता त्या क्लबने त्याला पुरवलं भरडा स्कूल जी जवळच आहे त्याचे जे प्रिन्सिपॉल होते त्या प्रिन्सिपॉलनी त्याला कॅम्प दिली त्याचं स्वतःचं असं खरं तर काहीच नव्हतं कपडे सोडून आणि अशा अवस्थेत तो टेस्ट मॅच खेळला काय परिस्थिती असेल विचार करा ठेवायला विश्वास तुम्ही या गोष्टीवर मान्य वाटत तुम्ही ठेवू शकाल त्याचे वडील वोल्टासमध्ये क्लार्क होते आणि वडिलांची अशी इच्छा असायची की त्याने शिकावं नोकरी करावी बस क्रिकेट वगैरे खेळू नये ते त्याच्या क्रिकेटच्या विरोधात होते तरी ह्याला शाळेच्या टीमसाठी निवडलं तेव्हा त्याच्या आईने वडिलांचे जे पॅन्ट होत्या वडिलांचे जे शर्ट होते ते घरी अल्टर केले आणि त्याला दिले आणि पहिल्याच मॅचमध्ये त्याने शाळेच्या दोनशे सतरा धावा केल्या द्विशतक दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात फोटो आला तो त्याच्या वडिलांनी पाहिला आणि मग त्याच्या वडिलांना पटलं की या मुलाकडे काहीतरी गुणवत्ता आहे आणि मग त्याला घरून सपोर्ट मिळाला सपोर्ट मिळाला पण पैसे नाहीत एका छोट्या खोलीत अख यार, फ्यूचर इतना डरते क्यों है लोग फ्यूचर से? टीचर ने बोला मैथ्स नहीं पढ़ोगे तो फ्यूचर कैसे बनाओगे फ्रेंड्स कहते हैं हाइट शॉट मतलब नो फ्यूचर फ्यूचर हाइट आता है क्या एनी वे आई डिसाइडेड आई राइट विथ माई लेफ्ट बट आई विल बी राइट हैंडेड बैट्समैन सबने बोला लेफ्टी है लेफ्टी रहे फ्यूचर मत बिगाड़ पा हाच डांस तो ग्रिप तो सही रहा स्ट्रेट ड्राइव भी सही लगा एंड आई विल गेट बेटर एट इट आई विल प्रैक्टिस एंड प्रैक्टिस एंड प्रैक्टिस आई एम नॉट अफ्रेड ऑफ द फ्यूचर डोंट फियर द फ्यूचर प्रिपेयर फॉर इट विथ रेंज ऑफ लाईफ इन्शुरन्स प्लॅन्स फ्रॉम एजीएस फेडरल लाईफ इन्शुरन्स एकोणीसशे अठ्ठावन्न साली भारतामध्ये वेस्ट इंडिजची टीम आली होती अलेक्झांडर कॅप्टन होता सोबर्स कनाय हॉल गिलक्रेस गिब्ज ही सगळी मंडळी त्या संघात होती आणि त्या संघाविरुद्ध एक फर्स्ट क्लास मॅच खेळायची संधी बुधी कुंदरनला मिळाली कुंदरनने एकवीस धावा केल्या तीन कॅचेस घेतले दोन स्टंपे त्यानंतर पुढच्या वर्षी तो बेनॉच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला एकतीस धावा केल्या आणि चांगलं यष्टीरक्षण रक्षण केलं त्यानंतरच त्याला कसोटीत खेळायची संधी मिळाली विचार करा की आयुष्यात तीन कसोटी खेळल्यानंतर तो पहिली रणजी ट्रॉफी खेळला म्हणजे सर्वसाधारणपणे कसोटीमध्ये पदार्पण एखादा खेळाडू कसा करतो तर तो आधी रणजी ट्रॉफी खेळतो दुलूप ट्रॉफी खेळतो आणि मग तिथून दरवाजे पुढचे उघडत जातात ह्याला कसोटीचा दरवाजा आधी उघडला आणि मग तो रणजी ट्रॉफी खेळला आणि ती रंजू ट्रॉफी तो रेल्वेसाठी खेळला कारण रेल्वेचं लाला अमरनाथकडे टीम बनवायचं कॉन्ट्रॅक्ट होतं पहिल्याच रेल्वेच्या मॅचमध्ये रणजी ट्रॉफी त्यांनी पुन्हा द्विशतक ठोक विचार करा शाळेची पहिली मॅच द्विशतक रणजी पहिली मॅच द्विशतक जम्मू अँड काश्मीर या संघाविरुद्ध त्याने द्विशतक ठोकलं आणि तो त्याचा एक विक्रम होता एक वुस्टरशायर काउंटीचा जॉर्ज एबेल नावाचा क्रिकेटपटू होता तो त्या एकोणीसशे तीसच्या दशकात भारतात येऊन रणजी ट्रॉफी खेळत असे नॉर्दर्न इंडियाच्या टीममध्ये त्याने रणजी ट्रॉफी खेळायला सुरुवात केली आणि आपल्या पहिल्या रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक ठोकलं होतं यष्टी यष्टीरक्षक होता त्यानंतर थेट कुंदरनचा त्या विक्रमाच्या साठी नंबर लागतो कुंदरन जी पहिली टेस्ट मुंबईला खेळला त्यात त्याला एक मर्यादित यश मिळालं त्यांनी पहिली विकेट जी घेतली ती बापू नाडकर्णीच्या बोलिंगवर त्यांनी लेस फ्लॅवेलला स्टम्प केला फारसं यशस्वी नव्हतं पण मद्रासला त्याने एक्काहत्तर धावा कुठल्या आघाडीला येऊन आणि एकशे अकरा या धावसंख्येवर तो बाद झाला तेव्हा भारताच्या तीन विकेट्स गेल्या होत्या काय बॅटिंग केली असेल तुम्ही त्यांनी विचार करा आणि समोर एलेन डेव्हिडसन होता ज्या एलेन डेव्हिडसनला खेळायला इतर फलंदाजांना जमत नव्हतं मेकिफ होता आणि अर्थातच रिच बेरा होता फोडून काढलं त्याने सगळ्या पण त्याचं दुर्दैव पहा की त्यानंतर त्याला भारतीय संघात बसतान बसवता आलं नाही पूर्णपणे कारण त्याच सुमारास फरूक इंजिनियर हा दुसरा यष्टीरक्षक मॅचपर आला कुंदरांची फलंदाजी उत्तम होती अतिशय आक्रमकपणे फलंदाजी करायचा आघाडीला जाऊ शकायचा वनडाऊन खेळायचा मध्ये खेळायचा चांगला फलंदाज होता पण त्याचं यष्टीरक्षण हे त्या दर्जाचं नव्हतं हो। त्यामुळे इंजिनियर बरोबर जेव्हा त्याचे जे कॉम्पिटिशन सुरू झाली त्यावेळेला बऱ्याचदा फरुख इंजिनिअरनी यष्टरक्षणाच्या जोरावर त्याला मागे टाकले तो एकोणीसशे एकसष्ट साली एका दोन मॅचेस खेळला बासष्ट साली तो वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला पण खऱ्या अर्थाने त्याला मोठं यश मिळालं एकोणीसशे चौसष्ट साली ज्यावेळेला विरुद्ध तो खेळला आयुष्य किती गमतीदार असतं पहा त्या संघामध्ये तो होता ज्या संघात फरूख इंजिनियर हा पहिला यष्टीरक्षक होता आणि दुसरा कुंदरन पहिल्या टेस्ट मॅचला म्हणजे मद्रासला फरुख इंजिनियर इंजर्ड झाला आणि त्यामुळे तो ती टेस्ट खेळू शकला नाही कुंदरनला चान्स मिळाला कुंदरन, कुंदरन आघाडीला गेला आणि त्याने एकशे ब्याण्णव धावा ठोकला हो। त्यातल्या एकशे सत्तर धावा त्याने पहिल्या दिवशी ठोकल्या त्या काळाचा जर विचार केला तर पहिल्या दिवशी टेस्ट मॅचच्या एकशे सत्तर धावा ही एक अजीब अलौकिक अशी गोष्ट होती आणि या एकशे ब्याण्णव धावांमध्ये त्याने एकतीस चौकार ठोकले होते एका इनिंगमध्ये भारतीय फलंदाजाने ते ठोकलेले त्या काळी सर्वाधिक चौकार होते आणि तो त्याचा विक्रम कोणी मोडला असेल तो व्ही व्ही एस लक्ष्मणनी जेव्हा दोनशे एक्क्याऐंशी धावा गेल्या ना तेव्हा मोडला म्हणजे किती काळ तो विक्रम अबाधित होता याचा विचार करा आणि त्यानंतर त्या मालिकेमध्ये फरुखिजी त्याला संधीच मिळाली नाही कुंदरन आणि जयसीमा आघाडीला जायला लागले आणि इंग्लिश वेगवान गोलंदाजांवर तुफानी हल्ला करायला लागले पुन्हा चौथ्या कसोटीत कुंदरननी एक शतक ठोकलं पाचव्या कसोटीत त्यांनी पंचावन्न धावा केल्या आणि पाचशेच्या वरती धावा त्याने त्या ते अख्ख्या मालिकेत केल्या एका मालिकेत यष्टीरक्षकांनी पाचशे धावा करणं हा एक रेअर विक्रम आहे फक्त आणखीन दोनच यष्टीरक्षकांनी तो केला आहे एक आहे ऑस्ट्रेलियाचा लिंडसे डेनिस लिंडसे आणि दुसरा अँडी फ्लॉवर खरं तर त्यानंतर भारतीय संघात कुंदरांची जागा फिक्स असायला पाहिजे होती त्यानंतर जो ऑस्ट्रेलियाचा संघ आला त्यावेळेला यष्टीरक्षक म्हणून ना फरुखिंजीला संधी मिळाली ना कुंदरनला संधी मिळाली इंद्रजीत सिंगला घेण्यात आलं आणि इंद्रजीत सिंग हा काही चांगला फलंदाज नव्हता नवव्या नौ दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा फलंदाज होता पुन्हा त्याला संधी मिळाली ती वेस्ट इंडिजच्या समोर सोबर्स कॅप्टन वेस्ट इंडिजची गोलंदाजी पहा ग्रिफिथ हॉल सोबस गिब्ज अशी ती गोलंदाजी मुंबईला तो खेळला आणि मुंबईमध्ये दुसऱ्या डावामध्ये भारतीय संघ फक्त अडसष्ट धावांनी पुढे होता एकशे दहाला सात विकेट्स गेल्या हो होत्या आणि बुधी कुंदरन बॅटिंगला आला बुधी कुंदरननी एकोणऐंशी धावा केवळ नव्वद मिनिटात केल्या त्यात ते त्यांनी पंधरा चौकार ठोकलेले होते मला आजही ती कॉमेंट्री आठवते ज्या वेळेला त्यांनी चार्ली ग्रीफीतला लागोपाठ चार चौकार ठोकले होते ती मॅच मी प्रत्यक्षात पाहिली होती पण ज्या दिवशी कुंतरण खेळला त्या दिवशी मी जाऊ शकलो नव्हतो मी रेडिओवर ऐकली होती आणि चार चौकार अजूनही मला ते आठवतात आणि त्या मॅचला आणखीन गंमत झाली असा विशीच्या आत असताना त्याचा एक झेल सोबर्सकडे गेला आणि पंचान त्याला बाद दिलं कुंदरन जायला निघाला होता सोबर्सने त्या पंचांना सांगितलं की मी हा झेल हाफ वॉल्युअर घेतला आहे त्या काळामध्ये टेलिव्हिजन कवरेज असं नव्हतं त्यामुळे खरंच हाफ वॉल्युअर घेतला आहे की नाही डी आर एस वगैरे काही भानगड नव्हती त्यामुळे एरवी तो सहज गेला असता पण गारफील्ड सोबरचं स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्याने त्याला परत बोलवला आणि त्याची परतफेड कुंदरांनी नव्वद मिनटात एकोणऐंशी धावा ठोकून केली वेस्ट ती कसोटी जिंकली हा भाग वेगळा पण गार्फिल्डसोबतची स्पोर्ट्समॅनशिप कायम माझ्या मनात राहिली कायम त्याचं मला कौतुक वाटलं एकोणीसशे सदुसष्ट साली तो आणि फरुख इंजिनियर दोघंही इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले अर्थात फरूख इंजिनियर हा फर्स्ट विकेटकीपर होता त्यामुळे संदीप फरुख इंजिनियरला मिळाली लॉर्ड्स टेस्टला कुंदरनला फलंदाज म्हणून संधी देण्यात दे। आली आणि दुसऱ्या डावामध्ये तो फरुख इंजिनियर बरोबर ओपनिंगला गेला दोन रक्षक हे दोन यष्टीरक्षक हे ओपनर ठरले आणि भारताचा ऑलराऊंड एकशे दहा झाला कुंदरनने सत्तेचाळीस धावा केल्या होत्या तो आठवा बाद झाला त्याच्या पुढच्या टेस्ट मॅचमध्ये तर आणखीन धमाल झाले इंजुरीमुळे टायगर पतोडी चारीच्या चारी, चारी स्पिनर्स घेऊन खेळला व्यंकट प्रसन्ना बेदी आणि चंद्रा त्याने कुंदरनला बाजूला बोलवलं आणि असं विचारलं की तू कुठली बोलून टाकतोस कुंदरन म्हणाला मलाच माहीत नाही मी कुठली बोलून टाकतो मी कधी बोलून टाकलेली नाही तो टाक म्हणाला हा नवीन बॉल घे आणि टाक आणि खरोखरच कुंदरननी पहिला स्पेल टाकला आणि चार ओव्हर्समध्ये त्यांनी ते तेरा धावा दिल्या आणि समोर बॅट्समन होते दे, डेनिस अमिस आणि जेफ बायकॉट म्हणजे जे काही त्यांनी केलं ना ते त्यांनी उत्कृष्टपणे केलं असंच म्हणायला पाहिजे त्या दौऱ्याबद्दल कुंदरांच्या अत्यंत कटू अशा आठवणी होत्या तो म्हणतो की आम्हाला एक पाऊंड अलाउन्स मिळायचा किती एक पाऊंड आणि पाऊंड जरी स्ट्राँग असला तरी तो त्यावेळेला इतका स्ट्राँग नव्हता आणि मला ते पाऊंड बॅट विकत घेण्यासाठी जपून वापरावे लागत असे म्हणजे त्यावेळेला सुद्धा स्पॉन्सर्स कडून क्रिकेटपटून मिळत नव्हतं कुंदरन आजच्या काळात जर खेळत असताना तर मल्टी झाला असता एक तर सांगितल्याप्रमाणे अत्यंत आक्रमक अशी बॅटिंग तो तुफान हल्ला चढवायचा आणि मग समोर वेगवान गोलंदाज कुणी असो मग तो हॉल असो ग्रिफीत असो किंवा डेव्हिडसन असो तो कधीच घाबरला नाही आणि तो जरी रंगाने सावळा असला तरीसुद्धा तो हँडसम होता आजच्या काळात जर तो खेळला असता तर त्याला कितीतरी ॲडवर्टाईजमेंट मिळू शकले असत्या कारण एक तर त्याची फलंदाजी आणि त्याचं हे हँडसमनेस है पण त्यालासुद्धा बॅट स्वतःची विकत घ्यायला लागायची आणि त्यासाठी आपला अलाउन्स जपून ठेवायला लागायचा तो असं म्हणतो की के के तारापूर हे आमचे मॅनेजर होते त्याने आमच्याकडे कधी लक्षच दिलं नाही किंबहुना ते तिकडे काउंटी क्लबमध्ये आणि इतर इंग्लिश खेळाडूंना सांगत की आम्ही तुमच्याकडून क्रिकेट शिकायला आलेलो आहे कॉन्फिडेंटली कधी आम्ही खेळलोच नाही चंद्रा आणि व्यंकटराघवन हे व्हेजिटेरियन प्लेयर्स होते त्यांना खाणंच बऱ्याच वेळेला मिळायचं नाही कारण आम्हाला एक पाऊंड मिळायचा तर आम्ही कधी बीफ खाल्लं कधी हॅमबर्गर खाल्लं ह्याच्यात आमची भूक भागवायचो पण त्यांना व्हेज फूडच मिळायचं नाही काय हालत असेल त्या दौऱ्यावर तुम्ही विचार करू शकता आणि टायगर पतवडीला संहार कुंदरन ना आवडला नाही त्याचा ओढा हा फरुख इंजिनियरकडे होता आणि त्याने फरोख इंजिनियरला जास्त संधी दिली त्याच्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला गेला त्यावेळेलासुद्धा त्याचा विचार केला गेला नाही आणि मग कुंदरनने ठरवलं की आपण हा देश सोडायचा लकीली लिंडा नावाच्या एका मुलीची त्याची इंग्लंडमध्ये ओळख झाली होती तिच्यावर त्यांनी लग्न केलं आणि ती शेवटपर्यंत त्याला साथ दिली तो ला तो मग तो स्कॉटलंडला गेला आणि तो स्कॉटलंडसाठी खेळायला लागला आणि मग त्याच्या आयुष्यामध्ये स्थैर्य आलं तिथे त्यांनी क्लब क्रिकेट खेळलं मग तो स्कॉटलंडसाठी खेळला आणि एक अतिशय छान आयुष्य तो तिथे जगला इथून सोडताना म्हणजे भारत सोडताना त्यांनी भारतीय नियामक मंडळावर कठोर टीका केली त्यामुळे एकोणीसशे ऐंशी साली जे ज्युबिली टेस्ट खेळवण्यात आले आणि त्यावेळेला सगळ्या खेळाडूंना बोलवलं होतं तेव्हा कुंदरनला बोलवलं गेलं नव्हतं पण किं कुंदरनला आता त्याची गरज सुद्धा नव्हती एकच झालं दोन हजार सहा साली लंग कॅन्सरने बुधी कुंदरन आपल्यातून निघून गेला त्यानंतर पोस्थम असले त्याला अवॉर्ड देण्यात आला कारण तोपर्यंत क्रिकेट कंट्रोल बोर्ड बदललेलं होतं तोपर्यंत क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडे पैसे आलेले होते मला एकच वाईट वाटतं की सारखा प्लेअर आज टी ट्वेंटीच्या जमान्यात हवा होता पाहायला फलंदाज म्हणून आणि असाही खूप आनंद झाला असता त्याने अक्षरशः आनंद आपल्या बॅटिंगने वाटला असता पण कधी जन्माला यायचं हे आपल्या हातात थोडं असतं जो काळ त्याला ता मिळाला त्या काळामध्ये त्याने आमच्यासारख्या क्रिकेट रसिकाला फक्त आनंदच वाटला आणि त्याच आठवणीवर मी आज हे सगळं बोललो